ام च्या पेक्षा वयाने एखाद्या वर्षात मोठे असतील तर आम्ही बराबरच असणार. पण डब्बल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कुस्ती मेहनत चालायची. पहाटे 3 वाजता उठणे, 4-5 किलोमीटर किरली फतोर जाणे एकट्यानंच, येणे एकट्यानंच, कुणाला उठवायचं नाही. आल्यानंतर तुळजा भवानीची पूजा करायची. आम्ही गडबडीनं उठून मिंतेला लागायच्या आत लंगूट चटी घेऊन येऊन तयार. मितभाषी, कुणाला काय बोलणार नाही, कुठं काय झालेलं कुणाला सांगणार नाही. आपल्या आकड कशी पद्धत आहे तिथं वाढणं झाले आपण गलगा करायचा. तिथं तशी पद्धत नव्हती, बघून आलं तर गप्प उभा राहायचं, कुणाला काय सांगायचं नाही. लिंगायत माणूस वाण्याचा मटणाला स्पर्श करणार नाही, थंड आहे मतोर 2 टायमाला पिणार पण पक्कड करणार. थोडी मेहनत कमी झाली तर चालल, पण रनिंग ही कधी चुकवणार नाही, मेहनत ही कधी चुकवणार नाही. रेल्वेनं कुठे गेले तरी रेल्वेत मेहनत असायची त्यांची, आणि पकडीमुळं ते मोठे झाले. एकनिष्ठ राहिले खेडकर पहलवान बरोबर. आणि आमची लढत तर मैनुद्दीन अंगड असतील, आप्पा कदम असतील, चोपन्ना गोजगे असतील, दिनात पहलवान असतील, यांच्या लढतीमुळं बिराजदार पहलवान चांगले झाले, सुसंस्कृत. मी किती काय केलं, मी काय करून आलो, न कुणाला न सांगणारा माणूस, अभिमानानं राहणारा माणूस. महाराष्ट्र केसरीला जातो म्हणून गेले. निवड होताना तिथं नारायण अंगे म्हणून एक पहलवान होते सोनारेचे, व सोनारा जिल्हा होता त्यांचा पहिला, आता लातूर असेल. मग त्याच्यातून त्यांची निवड झाली, पण तिथल्या संघटनेने सांगितलं की हरीलाच पुढे जाऊ द्या. तिथं हरी लातूरला महाराष्ट्र केसरी झाले. कोणाच्या मनी ध्यानी सुद्धा नव्हतं आपला हा 21-22 वर्षाचा पोरगा महाराष्ट्र केसरी होईल म्हणून. पण तिथं महाराष्ट्र केसरी झालं, त्यांचा उमेद वाढली. पुढे रस्तुबे हिंद झाले वाराणसीला. नेत्रपाल बरोबर 2 दिवस कुस्ती चालू होती. पहिल्या दिवशी हारतो काय की असं वाटल्यानंतर दुसऱ्या दिवशी नेत्रपालला गुणावर हरवलं. त्याच्यानंतर एडिंग बाबा ऑलिम्पिकला त्यांची निवड झाली, आणि नेत्रपालला हरवून ते रस्तुबे हिंद झाले. परत माने पहलवान हरिचंद्र बिराजदार पहलवान यांची एडिनबर्गला निवड झाली. तिथं काय भारतीय पहलवान अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने खेळणार, त्यामुळे दोघांचाही तिथं नंबर बसला नाही, पण त्यांची ऑलिम्पिकला निवड झाली. असे हरिचंद्र बिराजदार.